नमस्कार. मी अनुपमा. आपण पाहत आहे 24 तास आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आरोग्याचा आजचा विषय आहे सोरायसिसवर आयुर्वेदिक उपचार, आणि यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर रोहिणी काचोळे यांना. त्या त्वचा आणि केस यांचे तज्ज्ञ आहेत. त्यांची छोटीशी आपण ओळख करून घेऊया, मात्र आधी स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मॅम. नमस्कार. डॉक्टर रोहिणी काचोळे यांची थोडक्यात ओळख द्यायची झाली तर BMS त्यांनी केलेला आहे त्वचा आणि केस यावर त्यांची PhD आहे, किंबहुना केस या विषयामध्ये PhD करणाऱ्या त्या भारतातल्या पहिल्या आणि एकमेव डॉक्टर आहेत. तसंच औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक इथे त्यांची कन्सल्टन्सी सुद्धा आहे आणि स्वतःची आयुर्वेदिक औषधी निर्मिती सुद्धा त्या करतात. अशा व्यक्तीला आज आपण इथे आमंत्रित केलेला आहे. आजचा विषय तुमच्या लक्षात आलेला आहे सोरायसिसवर आयुर्वेदिक उपचार. खरं तर 100 मध्ये 20% लोकांना सोरायसिस आपल्याला आढळतो. त्वचेवर दिसणारा हा रोग शरीरातल्या अंतर्गत बदलामुळे झालेला असतो. यावर आणखी विस्ताराने आपण चर्चा करूया. तुमच्या सुद्धा प्रश्नांची आम्ही वाट पाहतो आहोत. 1800221010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. आपल्या प्रश्नांची वाट आम्ही पाहतो, तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सर्वात पहिल्यांदा जर सोरायसिस त्वचेचा दिसणारा हा विकार, जसं की आपण इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की शरीरातल्या अंतर्गत बदलामुळे होतो, मात्र याची लक्षणं काय दिसतात, कसं ओळखायचं की हा सोरायसिस आहे? हा साधारणपणे असं होतं की ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यामध्ये पण प्रकार आहे. साधारणपणे माइल्ड एक प्रकार असू शकतो की ज्याच्यामध्ये अगदी सुरुवात जस्ट झालेली असेल, पण अगदी संपूर्ण शरीरात कुठेतरी छोटे छोटे एखाद्या हरभऱ्याच्या डाळी एवढे पॅचेस येऊ शकतात. पण तो साधारणपणे हे ओळखण्याची लक्षणं म्हणजे ह्याचा जो सरफेस असतो तो असा स्किन पेक्षा वर आलेला असतो आणि त्याचे जे पापुद्रे असतात त्या पडेल अशा प्रकारचे हे निघत असतात. माशाचे खपले कसे चमकतात त्या पद्धतीने अक्षरशः पूर्णपणे हा खपल्यांच्या दृष्टिकोनातून हा साधारण ओळखला जातो. हा एक प्रकार असू शकतो. त्याच्यामध्ये मॉडरेट एक प्रकार असू शकतो. त्याच्यात एरिया बदलत जातो, एरिया वाढत जाते आणि जसा जसा एरिया वाढत जाईल तसं तसं त्या भुशाचं प्रमाण पण वाढत जाईल. त्याच्यातून खपले मोठ्या मोठ्या प्रमाणात निघतात. कधी कधी त्याला एक म्हणजे खाज अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असते. साधारणपणे बाउंड्री जी असेल ती रेडिश कलरची असते, एकदम लाल भडक आणि आग पण असते ह्या ठिकाणी. म्हणजे खाज आणि आग हे त्याची प्रॉपर म्हणजे जास्त लक्षण असतात. त्याच्यातला जो सिव्हिअर प्रकार आहे की साधारणपणे काही काही लोकांना 10 ते 15 वर्षापासून हा झालेला असेल तर मात्र त्याची सिव्हिरिटी तेवढ्या मोठ्या प्रमाणात असते आणि दिखवले मोठ्या प्रमाणात ते पॅचेस पण लाल लाल फडक अगदी सगळे. कधी कधी त्याच्यातून थोड्याफार प्रमाणामध्ये चिकट पाणी पण येतं, कपड्यांवर ते चिकटतं आणि त्यातल्या त्यात साधारणपणे स्काल्प पासून जर सुरुवात झालेली असेल तर मग मात्र तो कम्प्लीट केसांमध्ये कव्हर झालेला असतो. डोक्याचा स्काल्प पूर्णपणे कव्हर झाल्यामुळे त्या ठिकाणी हेअर लॉस मोठ्या प्रमाणामध्ये असतो. बऱ्याच वेळा हा लोकांना पटकन डोक्यातला स्काल्प सोरायसिस जो आहे तो लक्षात पण येत नाही. मी तुम्हाला इथे थोडं थांबवते. आपल्याला एक प्रेक्षकांचा फोन येतो, तो आपण त्यांची शंका घेऊया. बोरिवलीवरून योगेश आहेत, आपण त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार योगेश, आपला प्रश्न विचारा. योगेश, योगेश आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा पहिल्यांदा आणि सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा, आता तोंडावर आहे ना? बोला. हॅलो, आता पावसात आहे ना? हा. तोंडावर आहे ना, पुढे पुढे यायला लागले. बरं, ठीक आहे ठीक आहे, आपण विचारूया तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तुमचा प्रश्न लक्षात आला, पावसाळा आहे आणि तोंडावर फोड आलात. खरं तर विषय मला असं वाटतं जो साधारणपणे पिंपल्सचा प्रॉब्लेम असणार आहे, कारण सोरायसिस मध्ये असं होतं की त्याला खाज असते आणि ह्या ठिकाणी त्यांनी खाज बद्दल काही आपल्याला बोललेले नाहीये आणि चेहऱ्यापासून सुरुवात होण्यापेक्षा मोस्टली सोरायसिस मध्ये स्काल्प पासून सुरुवात होते, केसांपासून सुरुवात होते. कधी कधी साधारणपणे दोन्ही म्हणजे हा बायलॅटरल असतो, साधारणपणे दोन्ही हाताची कोपरे एकाच वेळेस तो कव्हर करणार. कधी गुडघ्यांपासून सुरुवात झाली तर दोन्ही गुडघ्यांना एकाच वेळेस होणार. कधी हळूहळू ज्या ज्या पाठला झालेला असेल तो सिमिलरली त्याच पाठला दोन्ही बाजूला व्हायला लागेल. तर साधारणपणे मला असं वाटतं की ह्यांच्यामध्ये पिंपल्सचा प्रॉब्लेम असू शकतो, कारण पावसाळा आहे तर त्याच्यामध्ये जस्ट आता उन्हाळा होऊन गेल्यामुळे उष्णतेमुळे सुद्धा अशा प्रकारचे पिंपल्स येऊ शकतात. पण सोरायसिस मध्ये मात्र इचिंग सुरुवात होते आणि स्किनच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस असेल की चेहऱ्यावरची जर स्किनवर सोरायसिस होणार असेल तर त्याचा थिकनेस वाढेल, त्याची स्किन थिक होईल, जाड झाल्यानंतर जाड होणार आणि मग मात्र इचिंग होणार, मग त्याचं स्ट्रक्चर टोटली बदलायला लागेल आणि मग नंतर ती काळी पडायला लागते. बरं, साधारण कुठल्या कुठल्या शरीराच्या भागावर सोरायसिस होऊ शकतो? संपूर्ण भागावर मोस्टली त्याच्यामध्ये डोक्यापासून अगदी तळपायापर्यंत, तळपायाची खालची जी बाजू असेल त्याला सुद्धा होईल, हाताला सुद्धा होणार, संपूर्ण पाठ, कंबर पासून सगळ्या पार्ट, शरीराचा कोणताही इव्हन जेनेटिक पार्ट सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर होऊ शकतात. कुठलाही पण आणि स्त्रियांना होतो, पुरुषांना होतो, अगदी लहान मुलांपासून म्हणजे अगदी 5 आणि 6 वर्षाच्या मुलांना सुद्धा हा आजार होऊ शकतो. साधारणपणे आमच्या आयुर्वेदाच्या मताप्रमाणे आम्ही साधारण ह्याला संतर्भजन्य वाद म्हणत असतो. ह्या वादीमध्ये असं असतं की जे खाण्याचे खूप
चोचले करतात आणि त्याच्यामध्ये खाण्याच्या आवडी निवडी खूप अगदी मस्तपैकी जपणारी लोक, पण त्याच्यामध्ये खाण्याच्या बरोबर व्यायामाचा अभाव असतो किंवा खाण्याच्या ज्या पद्धती आपल्याकडे ज्या सांगितलेल्या आहेत की त्याच्यामध्ये जास्ती दिनचर्या ऋतुचर्या आणि आहार या तिन्ही गोष्टीला आयुर्वेदाने नेहमीच महत्व दिलेलं आहे. पण आज आता साधारणपणे आपल्या सगळ्यांची लाईफस्टाईल जी बदलती आहे की ज्यावेळेस भूक लागलेली असेल त्यावेळेस आपण खाणार नाही आणि ज्यावेळेस भूक नसते त्यावेळेस आपण खायला सुरुवात करतो, तर अशा साधारणपणे ज्यावेळेस रिपीटेडली होत जाणार तर त्याच्यामध्ये हळूहळू वात पित्त आणि कफ हे तिन्ही दोष बिघडतात, ते त्यांची नॉर्मल लेवल सोडतात आणि मग मात्र दोष संचय व्हायला लागले की ते दोष दूषित व्हायला लागतात. कारणांवर आपण विस्ताराने चर्चा करूया. आपल्याला एक फोन आहे भंडाऱ्यावरून, हेमंत आहेत, आपण त्यांची शंका घेऊया, प्रश्न घेऊया. नमस्कार हेमंत, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे, सोरायसिस आणि कुष्ठरोग यांच्यात काही संबंध आहे का? बरोबर, आपण विचारूया. साधारणपणे आयुर्वेदाने कुष्ठरोग म्हणूनच त्याला म्हटलेला आहे, पण तो आपल्याकडे साधारण कुष्ठरोग म्हणजे लेप्रसी असं म्हटलं जातं, पण तो लेप्रसी आणि हा स्किन डिसीज हा टोटली वेगळा आहे. लेप्रसीची लक्षणं वेगळी असतात, लेप्रसी टोटल दिसायला पण वेगळा असतो आणि सोरायसिस हा टोटली वेगळा आहे. कुष्ठरोग जनरली म्हटला जातो कारण की आयुर्वेदामध्ये स्किन डिसीज हे कुष्ठरोगामध्ये येतात, त्याच्यामध्ये पण कष्टसाध्य आणि लवकरात लवकर म्हणजे क्षुद्र रोग म्हणून त्याच्यामध्ये म्हटलेले. तर ऍक्च्युली लेप्रसी आणि सोरायसिस हे दोन्ही एक नाही होऊ शकत. आणि मला वाटतं लक्षणांमध्ये सुद्धा भरपूर मोठा फरक आहे, कारण खाज आणि इचिंग ही जी लक्षण आहे ती अतिशय वेगळ्या प्रकारची असते. आपण कारणांवर बोलत होतो फोन येण्याआधी, तर बदलते जीवनशैली एक मुख्य कारण आहेच आहे आणि आणखी अंतर्गत शरीरातले बदल म्हणजे नेमकं काय होतं ह्याच्यामध्ये असं होतं की साधारणपणे हा जसा जसा आहार पचण्याची जी ताकद असेल ती आपली हळूहळू कमी होत चाललेली, त्याच्यामुळे वातपित्त कफ हे जे तिन्ही दोष आहेत त्या दोषांचं प्रमाण कमी जास्त व्हायला लागलं की लगेच ह्याच्यामध्ये शरीरामध्ये सगळ्यात सुरुवातीला दोष होणार तो रसामध्ये धातूमध्ये, जो रस धातू आहे, रस रक्त मांस हे जे सप्त धातू आतापर्यंत आपण बऱ्याच अनेक कार्यक्रमांमधून पण ऐकलं आणि आजकाल बऱ्यापैकी लोकांना बिलकुल, तर रस रक्त मांस ह्या तीन धातू पर्यंत ह्याची दूषिती असते. आता रस म्हटलं की साधारणपणे आहार सगळ्यात महत्वाचा तो आहार की तो प्रॉपर पचला गेला तर त्याच्यातून चांगला आहार रस तयार होईल, जर चांगला आहार रस तयार झाला तर त्याच्यातून रक्त तयार होतं आणि व्यवस्थित रक्त असेल तरच त्याच्यातून पुढचे धातू व्यवस्थित होत जातात. ह्या ठिकाणी काय होतं की रिपीटेडली की भूक असताना किंवा नसताना असं जे मगाशी आपण म्हटलो किंवा त्याच्यामध्ये फर्मेंटेड फूड आजकाल फार मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं किंवा फास्ट फूड म्हटलं जातं, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हळूहळू हळूहळू दोष संचय होत जातो आणि ते दोष दूषित होत जाणार तसं तसं ते एकेका धातूला आपल्यामध्ये इन्क्लूड करत जातात. मग पहिल्यांदा रसदृष्टी होते, रसदृष्टी झाल्यानंतर ऑटोमॅटिक ते रक्तामध्ये जाणार आणि रक्तामध्ये दृष्टी झाल्यामुळे जसे जसे पुढचे धातू त्याच्या मध्ये इन्क्लूड होणार तर त्या ठिकाणी मास मध्ये गेल्यानंतर तो मास धातू दुष्ट झाला की मग हळूहळू सिस्टमिक मध्ये येणार तो, त्याच्यामध्ये मग सगळ्यात पहिल्यांदा होणार लार्ज इंटेस्टाइन, त्याला मध्ये आम्ही कोलन असं म्हणतो, तर साधारणपणे लार्ज इंटेस्टाइन मध्ये असा प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतो, त्यानंतर किडनीवर त्याचा परिणाम होतो, त्याच्यानंतर लंग्स मध्ये होतो, तर साधारणपणे ह्याच्यानंतर मग मात्र तो स्किनवर दिसायला लागतो आणि ज्यावेळेस तो स्किन मध्ये दिसायला लागतो त्याच वेळेस आपल्याला लक्षणं खरं तर प्रत्येक कुठलाही आजार होताना प्रत्येक शरीर आपल्याला जागा करत असतं की काहीतरी शरीरामध्ये चेंजेस झालेले आहेत आपल्याला दाखवतं ते की असं काहीतरी होणार आणि तो आपल्याला जागा करत असतो की तुमच्यात काहीतरी होत आहे आणि ते बघितलं जर गेलं आणि नीट जर आपण आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं तर मात्र नक्कीच हे आजार तिथल्या तिथे जर थांबले तर सगळ्यात छान फरक. आपल्या बरोबर वरळीवरून मिनल प्रेक्षक आहेत, आपण त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार मिनल, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. मॅडम मला ना तोंडावर ना 2 मिनिट झाली फोड येत आहेत. पुन्हा एकदा प्रश्न विचारा आणि सलग विचारा. मला आहे ना 2 महिने झाले ना मे पासून आहे ना मे ते जून मे एप्रिल या महिन्यात ना पुष्कळ तोंडावर असे फोडे आलेले आहेत आणि मॅडम माझे केस पण 2 वर्ष झालं असं गळत आहे, त्याचं काही याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो का मॅडम? बर, 2 महिन्यापासून पिंपल्स येतात किंवा चेहऱ्यावर फोड येतात, तर साधारणपणे उन्हाळा गेल्यानंतर ज्यावेळेस पावसाळा चालू होतो तर ह्या 2 सीझनच्या मध्ये पित्ताचा प्रकोप होत असतो आणि ज्यावेळेस पित्ताचा प्रकोप होत असतो त्याच्यामध्ये जर ऑलरेडी संचय झालेला असेल पित्ताचा आणि मग हळूहळू हे स्किनच्या बाहेर पडायला लागतात त्याच्यामध्ये साधारणपणे रक्तातलं पित्त वाढायला लागतं आणि मग अशा प्रकारचे पिंपल्स किंवा फोड यायला लागतील. अशा ह्याच्यामध्ये जर समजा हे डोक्यातच सुरुवात झालेली असेल तर मात्र त्यांना आणखीन जपावं लागेल, ते एकदा चेक करावे लागतील की एक्झॅक्ट नक्की काय कारण आहे काय नाही. आणि केस गळतात म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये जर कोंडा येते असेल, कारण बऱ्याच वेळा असं होतं की लोकांच्या लक्षातच येत नाही की तो स्काल्प सोरायसिस आहे की नाही किंवा साधा कोंडा आहे का आणखीन दुसरं कुठलं इन्फेक्शन आहे हे चेक करावं लागतं. साधारणपणे कोंडा आणि ह्या सोरायसिस मध्ये थोडासा डिफरन्स असतो. कोंड्यामध्ये असं असतं की फक्त एक सिंगल लेअर असेल त्याच्यामध्ये, त्याच्यातही 2 प्रकार असतात. कधी कधी तो नुसता ड्राय असतो की खूप लोक असे असतात की ते वर्षानुवर्षे कधी तेलच लावत नाहीत आणि प्रत्येक धुण्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पूज वापर केले जातो, ह्याच्यामध्ये तो स्काल्प टोटली डिस्ट्रॉय होतो आणि मग
मग त्याचे पापुद्रे निघायला लागतात. असा जो कोंडा असतो तो जनरली खाजवत नाही आणि नुसताच तो पडतो. पण तो दुसरा मात्र असा असतो की त्याच्यामध्ये जर फंगल इन्फेक्शन असेल तर तो पूर्ण चिटकून असतो तो स्कॅल्पला. पण त्यातल्या त्यात हा जर असेल तर चिटकून आणि सिंगल लेअरचा जर असेल तरी तो डँड्रफ असतो. पण जर ह्या असलेल्या डँड्रफ कडे जर आपण दुर्लक्ष केलं तर मग मात्र ह्याच्यातूनच पुढे पुढे निर्मिती होत तो स्कॅल्प सोरायसिस होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये मात्र अगदी तो खरबडून सुद्धा निघत नाही, म्हणजे अगदी कंगव्याने जरी काढायचा प्रयत्न केला तरी तो निघत नाही आणि मग निघतील तर त्याच्या अशा खपल्या निघायला लागतात. असं जर असेल तर साधारणपणे लगेच लक्षात आलं पाहिजे की तो स्कॅल्प सोरायसिस आणि त्याला ट्रीटमेंट घेतली पाहिजे. त्या केसेमध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये केस गळतात. बरं, आपल्याला एक फोन येतोय डोंबिवलीवरून, आपण तो घेऊया. भारत आहे डोंबिवलीवरून. नमस्कार भारत, आपला प्रश्न विचारा. डोंबिवलीवरून भारत बावळ बोलताय. माझा प्रश्न असा आहे की सोरायसिस हा विकार अनुवांशिक आहे का? आणि प्रश्न दुसरा असा आहे की साधारण मधुमेह रुग्णांना किंवा मधुमेह लोकांना हा सोरायसिस होण्याची कितपत शक्यता आहे? धन्यवाद. ह्याच्यामध्ये हा अनुवंशिक आहे. त्यातल्या त्यात साधारणपणे बऱ्याच दिवसानंतर अशात आजकाल हा विषय खूप ठिकाणी आपण डिस्कस करतोय. तर अशा मध्ये साधारणपणे ह्या 10 वर्षांमध्ये असं वाढलेलं प्रमाण बघितलं तर असं लक्षात येतं की पहिल्या पिढीमध्ये साधारणपणे होत नाहीये, परंतु जसं जसं जास्त डिझीज म्हणजे ज्या जनरेशन मध्ये झालेला आहे त्याच्या नेक्स्ट टू नेक्स्ट जनरेशन मध्ये दिसायला किंवा रेग्युलर पिढीमध्ये सुद्धा दिसायला येतो. परंतु ह्याच्यामध्ये साधारणपणे असं होतं की हा अनुवंशिकता असल्यामुळे प्रत्येक पिढीमध्ये हे खरं तर जपलं गेलं पाहिजे. आणि त्यांचा दुसरा जो प्रश्न होता की डायबिटीसच्या पेशंट्समध्ये खरं तर असं आहे की डायबिटीसला आपण नेहमीच बघत असतो की त्याच्यामध्ये आपली प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते आणि त्याच्यामुळे प्रत्येक ऑर्गन हा सेन्सिटिव्ह झालेला असतो. त्याला प्रत्येकाने जपलंच पाहिजे. मोस्टली होऊ नये म्हणून कुठल्याही प्रकारचे साधारणपणे त्वचेचा विकार म्हटलं तर कुठलाही डिसीज त्याच्यामध्ये अगदी एक्झिमा पासून ते सोरायसिस पर्यंत तर ह्या ठिकाणी होऊ नये म्हणून डायबिटीसच्या पेशंटनी तर सगळ्यात जास्त महत्वाची म्हणजे काळजी घेतली गेली पाहिजे. त्यातल्या त्यात हा पावसाळा, ह्या पावसाळ्यामध्ये जनरली असं होतं की आपण ज्यावेळेस कुठे बाहेर जातो आणि ऐनवेळेस पाऊस आल्यानंतर आपण भिजतो, त्या भिजल्यानंतर वरचे कपडे जेवढे भिजतात तेवढेच आतले कपडे पण भिजतात आणि बरेच वेळा असं होत नाही की आपण लगेच ते वाळू शकत नाही. मग मात्र असं होतं की तो रिपीटेडली ही प्रोसिजर जर पुन्हा पुन्हा व्हायला लागले की ते ओले कपडे अंगावर राहणं किंवा कपडे नीट वाळत नाहीत म्हणून आपण ओलसर कपडे अंगामध्ये घालणं, ह्याच्यामध्ये मात्र मग त्या ठिकाणी त्या त्वचेची म्हणजे प्रतिकारक शक्ती कमी व्हायला लागते आणि ह्याच दिवसामध्ये बाहेरचे इन्फेक्शन आपल्याला पटकन कॅच केले जातात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन सवय लागली की प्रत्येक वेळेस आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये साबण वापरून तो अंग धुतलं जातं तर त्याच्यामध्ये असं होतं की प्रत्येक वेळेस केमिकल साबणाने जर आंघोळ केली तर त्या ठिकाणचे जो प्रोटेक्टेड लेअर असतो किंवा जे त्या ठिकाणी येणारं जे तेल आहे जे की आपली स्किन ऑइली ठेवण्यासाठी मदत करत असतं तर ते ऑइली स्किन निघून जाते आणि त्यामुळे स्किन जेवढी ड्राय होणार तेवढे बाहेरचे कुठलेही इन्फेक्शन आपल्याला लगेचच होणार. त्यामुळे डायबिटीसच्या पेशंट्सनी तर फार महत्वाची डायबिटीस इव्हन आणि बाकीच्या सगळ्याच लोकांनी निश्चित स्किन मध्ये दुर्लक्ष करून बिलकुल चालणार नाही. आणि त्यातल्या त्यात मी आता मुंबईमध्ये तर बऱ्याच वेळा ठिकाणी बघते की इथलं जे वातावरण आहे ते स्किन डिसीजला फार पोषक आहे. अगदी अगदी. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. घणसोलीवरून उदय आहेत, आपण त्यांचा प्रश्न विचारूया. नमस्कार उदय, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मला 6 ते 7 वर्षापूर्वी उद्वासाच्या कानाच्या खाली चाय येऊन केस गेले होते. बरं, तर पुन्हा यावर्षी माझी केस डायव्हर्सची गेलेत असेच. बरं, ती मागे गेली होती तर मी औषध जर केलं होतं आली होती. आता सध्या मी औषध जर केलं होतं पण काय केस काय आली नाही मला. बरं बरं, ठीक आहे, आपण विचारूया डॉक्टरांना. साधारणपणे दाढीमध्ये ज्यावेळेस कुठेही साई होते तर ह्याचं साधारणपणे कारण मी ज्यावेळेस बघतो इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये तर मोस्टली ज्यावेळेस ही लोक बाहेर दाढी करतात आणि बाहेरचं जे सामान वापरलं जातं बार्बर लोकांचं तर त्यांच्यातून हा बऱ्याचपैकी स्प्रेड होतो. त्याच्यामध्ये ही बाकीची तर कारणं असतातच आणि तरी कारणं असणारच कारण ऑलरेडी दोष संचय आणि बिघडलेले दोष असतात हे सगळे तिन्ही दोष वातपित्त कफ. आणि नेमकं त्यावेळेस असं होतं की ह्यांनी बाहेरून कटिंग करून आल्यानंतर आणखीन पुन्हा जर जंतूचा प्रादुर्भाव झाला तर मग मात्र अशा प्रकारची साई होती. आणि ह्या साईमध्ये पण सेम तसंच आहे की सतत आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम्स वापरून दाढी करणं किंवा सतत कुठल्या तरी प्रकारचे फेस वॉश वापरणं आणि ह्याच्यामुळे त्याच्या प्रमाणामध्ये त्याची पुन्हा त्याची प्रतिकारक शक्ती कमी होणार. आणि साधारणपणे असं होतं की हे जवळजवळ 2 ते 3 वर्ष हे शरीरामध्ये जंतू असतात साईचे. एकदा जरी साई पूर्णपणे बरी झाली आणि आपण थोडस जरी दुर्लक्षित केलं तर ते पुन्हा त्या ठिकाणी होऊ शकते. अगदी. तर ह्या ठिकाणी मात्र पूर्ण व्यवस्थित ट्रीटमेंट झालेली असणं फार आवश्यक असतं. जर एकदा व्यवस्थित प्रॉपर ट्रीटमेंट झाली तर मात्र पुन्हा प्रॉब्लेम येत नाही. आपल्याला कोपर वरून प्रश्न येतोय रेखा यांचा, त्यांचा आपण प्रश्न विचारूया. नमस्कार रेखा, आपला प्रश्न विचारा. रेखा बोलतात घाटकोपर वरून, प्रश्न विचारा. हा नमस्कार. माझ्या मुलाला म्हणजे 15 वर्षाचा मुलगा आहे. हॅलो, माझा मुलगा 15 वर्षाचा आहे. बर, सलग प्रश्न विचारा रेखा. त्याला आहे ना सोरायसिसचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे ते छातीवर तळ पायावर आणि
पायावर वगैरे पूर्णपणे म्हणजे त्याचे सोजायचे सुटलेले आहे आणि खाज उठते त्याला. बरं, त्याला म्हणजे ट्रीटमेंट काय आहे आणि आयुर्वेदिक मध्ये कुठला उपचार केला जातो ते जरा प्लीज मला सांगाल का? नक्की नक्की, आपण त्याच विषयावर बोलतोय, आपल्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळेलच. ह्याच्यामध्ये तो फक्त 15 वर्षाचा आणि त्याला आता तो सोरेसिस झालेला, त्याला आपल्याला चेक करावं लागेल कारण कोणत्या स्टेज मध्ये आहे. तो जितक्या कमी स्टेज मध्ये असेल तो तेवढ्या लवकर क्युअर होत असतो आणि पूर्णपणे क्युअर म्हणजे ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा गैरसमज असे आहेत की आतापर्यंत प्रत्येकाचं म्हणणं असं असतं की तो पूर्णपणे क्युअर होत नाही. पण तो सगळ्यात महत्वाची की प्रॉपर ट्रीटमेंट जर मिळाली तर तो कम्प्लीट त्या वेळेस तो कम्प्लीट निघून जातो आणि त्याच्यानंतर मात्र आपली लाईफस्टाईल मात्र चेंज करावी लागते. त्याच्यामध्ये पथ्य पाणी बऱ्याच वेळा होतं की स्किन डिसीज म्हटलं की लोकांना एक तर बैतागलेले असतात अगोदर आणि तो बरा झाला की एकदम खुश होतात आणि मग मात्र पुन्हा जसं पाहिजे तशा पद्धतीने मागायला सुरुवात करतात. मग तो पुन्हा त्या पद्धतीने व्हायला सुरुवात होते आणि ह्याच्यामध्ये आयुर्वेदिकच उपचार खूप छान आहेत कारण ह्याच्यामध्ये साधारणपणे हे दोष आणि जे आमच्या ह्याच्याप्रमाणे जे वाढलेले असतात त्याला शोधन आणि शमन अशा दोन्ही चिकित्सा आपल्याला कराव्या लागतात. त्यातल्या त्यात रक्तमोक्षण हा एक प्रकार आमच्याकडे सांगितलेला आहे पण तो कुठल्या स्टेज मध्ये आहे कुठल्या प्रकारचा आहे त्याच्यावर ट्रीटमेंट डिपेंड असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं की हा आजार पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतो, अगदी 10-20 वर्ष तो पुन्हा दिसणार सुद्धा नाही. पण तो पथ्य पाणी मात्र काही ठिकाणी आपल्याला सांभाळावंच लागतं आणि खरं तर आज असं आहे की प्रत्येकाने जर व्यवस्थितपणे खाणं पिणं आणि व्यायाम जर चालू ठेवला तर कुठलाही आजार होऊ शकत नाही. आणि मग अशा प्रकारचे ज्यांना आजार आहेत त्यांना तर मात्र तो पुन्हा आयुष्यामध्ये होऊ नये म्हणून मात्र जर त्यांनी सांभाळलं तर तीन गोष्टी खूप महत्वाच्या, पथ्य पाणी, काळजी आणि तुमचा रेग्युलर व्यायाम. सांगितलं की आहाराचं महत्व तर खूप आहेच पण काय खावं आणि काय टाळावं हे खूप महत्वाचं आहे, तर काय नेमकं असावं? ह्याच्यामध्ये साधारणपणे लघु आहार म्हणजे पचायला अगदीच साधा सोपा असेल अशा पद्धतीने आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे त्याची वेळ टायमिंग्स मात्र त्याला खूप महत्व दिलं गेलं पाहिजे. आणि जोपर्यंत कारण शेवटी डायट आपण ज्यावेळेस घेत असतो तर ते डायजेस्ट किती पद्धतीने होणार ह्याला तुमचे गॅस्ट्रिक सिक्रेशन महत्वाचे असतात त्यामुळे त्याला वेळ देणं फार महत्वाचं असतं. साधारणपणे ह्याच्यामध्ये स्टोअर केलेलं किंवा शिळं अन्न हे मोस्टली अवॉइड करावं. वातुळ पदार्थ त्याच्यामध्ये साधारणपणे टोमॅटो किंवा साधारण बटाटा किंवा ह्याच्यामध्ये वातुळ म्हणजे फ्रीज मध्ये ठेवलेल्या कुठल्या तरी भाज्या, आजकाल बऱ्याच वेळा फ्रोझन व्हेजिटेबल्स खूप खाल्लं जातं किंवा साधारणपणे नूडल्स पावभाजी हे जे प्रकार असतात ते शक्यतो हळूहळू टाळावे. फर्मेंटेड फूड सुद्धा साधारणपणे आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एखाद्या वेळेस असणं आवश्यक आहे. साधारणपणे रोजचं जे काही खरं तर घरी केलेलं जे जेवण असेल ते सगळ्यात छान अगदी व्यवस्थितपणे. बऱ्याच फॅमिलीज मध्ये मी आजकाल बघितलेले की प्रत्येक आई वडिलांची ओरड असते की आमच्या मुलांना भूक लागत नाही आणि मग मात्र इतकं बळजबरी त्या मुलांना खाऊ घातलं जातं. परंतु मला असं सांगायचं सगळ्या पॅरेंट्सला की साधारणपणे त्या मुलांना भूक का लागत नाही हे पहिल्यांदा शोधा. दुसरी गोष्ट, त्यांना स्वतःहून इच्छा झाली पाहिजे, त्यांनी स्वतःहून मागितलं पाहिजे की मला हे पाहिजे म्हणून किंवा हे दे किंवा काय जे पाहिजे ते, किंवा साधारणपणे त्यांनी स्वतःहून जे स्वयंपाक केलेला आहे तो आवडीने खाल्ला तर नक्कीच तो त्याला पचेल. आणि उगाच मग हे आवडत नाही ते आवडत नाही म्हणून काहीतरी आजकाल इन्स्टंट प्रकार तर खूपच आलेले आहेत, अगदी जस्ट एक फोन केला की येतंय. आणि असे जर प्रकार होत असतील तर त्याच्यामध्ये काय होतं की ह्यांची पूर्ण डायजेशन पॉवर कमी होत जाते आणि मग मात्र त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम क्रिएट होतो. दुसरी गोष्ट, सीझन नसताना वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स म्हणा किंवा आईस्क्रीम खाणं हा एक प्रकार फार मोठा चुकीचा होत चाललेला आहे. दुसरी, थंड आणि उष्ण हे पदार्थ की आजकाल खूप छान पद्धतीने अगदी मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये सुद्धा दिलं जातं की आईस्क्रीम आणि गरम गुलाबजाम हे जे नाही अतिशय चुकीच्या पद्धतीने आजकाल आपल्याकडे समोर यायला लागले आणि हा एक सगळ्यात चुकीचा प्रकार होतोय. कधी कधी नॉनव्हेज खाल्ल्यानंतर त्यातल्या त्यात साधारणपणे मासे खाल्ल्यानंतर काही लोकांमध्ये एक सवय की एक फॅशन म्हणून लोक मासे खाल्ल्यानंतर बाहेर आईस्क्रीम खायला जातात किंवा काहीतरी दुधाचे पदार्थ ते त्याच्याबरोबर एकदम पूर्णपणे एकदम बेकार आहे. आहाराच्या बाबतीत काळजी, मात्र जर सोरासिसच्या बाबत जर काळजी विशेष घ्यायची झाली उदाहरणार्थ स्किनच्या बाबतीत तर ती नेमकी काय? त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की संपूर्णपणे डोक्याचं वरून पूर्णपणे संपूर्ण खाली पायापर्यंत कुठल्याही मोस्टली ज्यांना शंका आहे की आपली स्किन खूप सेन्सिटिव्ह झालेली आहे तर त्यांनी टोटली केमिकल सगळे सोप साबण शॅम्पू बंद करावे. जनरली असं होतं की शॅम्पू हा कधीही आयुर्वेदिक नसतो किंवा हर्बलही नसतो, त्याच्यामुळे सगळ्यात आधी घरात तयार केलेली शिकाकाय रिठासारख्या ज्या पावडर्स आहेत त्या वापराव्या. अंगासाठी म्हटलं तर कुठलाही साबणही आयुर्वेदिक नसतो, त्यापेक्षा मग त्यांनी सरळ आपल्या घरामध्ये पूर्वप्राचीन काळामध्ये आपण जसं किंवा इव्हन दिवाळीमध्ये सुद्धा जे उठणं करतो ते अगदी वर्षभर जरी वापरले तरी सगळ्यात छान. कारण उठण्याने काय होतं की एक तर ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत राहतं, त्या ठिकाणी ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत असल्यामुळे स्किनचा प्रतिकारक शक्ती वाढेल, त्याच्यामुळे बाहेरच्या अशा प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही. पावसाळ्यामध्ये सगळ्यात जपण्याची गोष्ट म्हणजे केस कधीही कोरडे ठेवावेत, ओले ठेवू नये, त्या ठिकाणी आपल्याला स्काल्पला फार महत्व द्यावं लागणार आहे. ओले कपडे बिलकुल अंगामध्ये कधीही घालू नयेत आणि आल्यानंतर वाटलं तर दिवसातून दोनदा ही कंपल्सरी प्रत्येकाने अंघोळ करावी.
ह्या जर गोष्टी महत्वाच्या पाळल्या तर बिलकुल अशा प्रकारचे इन्फेक्शन सूर्यप्रकाशाचा वगैरे तसा काही त्रास होऊ शकतो? सूर्यप्रकाशाचा अतिप्रमाणात होत नाही. जर समजा आता ह्याच्यामध्ये असं असतं की स्किन ड्राय होत असेल तर मात्र आपल्याला सूर्यप्रकाश थोडासा अवॉइड करावा लागेल. पण तू साधारणपणे सीझन प्रमाणे प्रत्येकाने स्वतःची जर काळजी घेतली तर नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होईल. फक्त एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी की स्किन ड्राय नाही झाली पाहिजे. ती जेवढी ड्राय होणार तेवढे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन येणार. बरोबर. आपल्याला एक ठाण्यावरून फोन येतो, त्यांचा आपण प्रश्न घेऊया. कृष्ण आहेत. नमस्कार कृष्ण, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार मॅम. विचारा प्रश्न. माझ्या डोक्यामध्ये खास होत नाही पण थोडा नॉर्मली कोंडा आहे, परंतु केस जास्त गळत आहेत. मग काय उपचार करावा त्यासाठी? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर समजा हे साबण किंवा शॅम्पू वापरत असतील तर तो त्यांनी पहिल्यांदा बंद करावा. केसांची लांबी वाढलेली असेल तर ती पण कमी करावी आणि त्या ठिकाणी तेलाचा वापर करावा. पण तेल आपल्याला असं पाहिजे की त्या ठिकाणी त्या तेलाचं पेनिट्रेशन अँड स्प्रेडिंग जास्त असलं पाहिजे की अगदी कमी प्रमाणामध्ये. आजकाल असं झालं की केस गळतात म्हटलं की जो तो येतो तो अगदी भरपूर मसाज करतो, इतके मसाज केले जातात की नेक्स्ट डे त्याच्या केसांचं गळण्याचं प्रमाण वाढतं. पण या ठिकाणी तेल आपल्याला टोटल मेडिकेटेड पाहिजे आणि त्यातल्या त्यात साधारणपणे त्याची पेनिट्रेशन कॅपॅसिटी जर जास्त असेल अगदी जस्ट एवढंच तेल पाहिजे, जास्त बिलकुल गरज नाहीये. पण ते तेल आपोआपच आतमध्ये मुरलं पाहिजे, त्याच्या रूट्स मध्ये त्याचं पेनेट्रेशन झालं पाहिजे तर ती मजबूती वाढत जाईल. आणि केस धुण्यासाठी आठवड्यातून दोनदा जर हा प्रकार केला तर त्याचा फायदा होतो. आणि त्यांना खास पण आहे तर खाज्यासाठी आपण एक त्यांना सांगू शकतो की साधारणपणे केस धुण्याच्या अगोदर एखादं आंबट दही, अगदी आंबट असेल असं दही जर त्यांनी जर डोक्याला अप्लाय केलं साधारणपणे एक 20 मिनिटं तर त्याचा नक्की फायदा होईल त्यांना. बरोबर. मला एक शेवटी जाता जाता असा प्रश्न विचारायचा आहे की कुठल्याही आजाराला एक मानसिक कारण सुद्धा असतं. तर सोरासिस हा एकतर त्वचेवर दिसणारा रोग म्हणूया आजार आहे, त्याच्यामध्ये दिसतानाच समोरच्यालाही कधी वाईट दिसतं, त्या माणसाला स्वतःला खूप असं वाईट वाटतं. तर मग अशा वेळी काय करा? म्हणजे बऱ्याच वेळा हा तसाच सांगितला जातो की सायकोसोमॅटिक आजार आहे की म्हणजे मानसिकरित्या ज्यांना म्हणजे डिप्रेशन मध्ये येतात किंवा कुठल्याही कारणाने त्यांना मानसिक ताण असेल तर त्या ठिकाणी सोरासिस वाढतो हे लक्षात येतं. हे अगदी बरोबर आहे. पण तो साधारणपणे ह्या ठिकाणी सगळ्यात म्हणजे त्या जन्नाचा सोरायसिस असेल तर त्यांनी ह्या ठिकाणी योगा मेडिटेशन ह्या गोष्टी कराव्या. त्याच्यानंतर साधारणपणे टोटली एक तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट मोस्टली प्रिफर करावी. त्याच्यानंतर आणखीन जर समजा त्यांना कुठल्या हॅबिट्स असतील, अल्कोहोल असेल, टोबॅको असेल, ते पूर्णपणे हे करावं. आणि त्यात आणखीन ह्या पेशंट्स मध्ये असं बघितलं जातं की कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं, हायपोकॅल्शियममुळे हे प्रमाण वाढायला लागतं. तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या जर टेस्ट करून घेतल्या तर नक्की त्याच्यामध्ये फायदा होतो. पण मेडिटेशन आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही साधारणपणे साधारण बऱ्याच वेळा असं होतं की कंटिन्युअस एक एक वर्ष दोन दोन वर्ष ट्रीटमेंट देणारे डॉक्टर्स असतात. पण मला असं सांगायचं की साधारण 3 महिन्याची ट्रीटमेंट घेतल्यानंतर काही दिवस त्यांना गॅप दिली गेली पाहिजे, पुन्हा त्याच्यानंतर ट्रीटमेंट दिली पाहिजे. पण ती स्टेज कुठली आणि कशा प्रकारचा आजार आहे त्याच्यावर त्या ट्रीटमेंट डिपेंड असतात. पण ह्याच्यामधून मात्र अगदी 10-10, 20-20 वर्ष पेशंट असे रिलॅक्स मोड मध्ये राहू शकतात. पण त्यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा आजार बरा होणार आहे, त्याच्यामुळे खरं तर ज्यांना सोरासिस आजाराची लागण आहे त्यांनी घाबरू तर नाहीच. आणि जसं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे प्रॉपर ट्रीटमेंट घेणं खूप जरुरीचं आहे, आरोग्याकडे आणि आहाराकडे विशेषतः लक्ष देणं जरुरीचं आहे. खूप कमी वेळ होता आणि विषय खूप मोठा आहे. खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं. धन्यवाद. थँक्यू.